जो ब्रँडेड मधला जो घटक आहे ना तो सारखाच असतो, वेगवेगळे नसतात. त्यातले जे मुख्य औषध आहे ना ते सारखंच असतं, फक्त ब्रँडेडची किमती जास्त असतात आणि जनरिक स्वस्त मध्ये अवेलेबल. जेनेरिक औषधी कोणत्या कोणत्या आजारावरती उपलब्ध असतात? जनरिक औषधे ही क्रॉनिक डिसीज, क्रॉनिक डिसीज म्हणजे डायबिटीज, बीपी, कॅन्सर, मेंदूचे आजार म्हणजे आपण मानसिक रुग्ण म्हणतो त्यांच्यावर, म्हणजे शारीरिक वेदना म्हणजे एलर्जी, अँटीबायोटिक्स, या सगळ्या विकारांवर अवेलेबल असतात. जेनेरिक औषधांचा नाव, रंग, आकार ऐसा नाही. जनरिक मध्ये आणि ब्रँडेड मध्ये तुमचं म्हणजे जनरिक मध्ये ते अवेलेबल असताना थोडस नाव, त्याचं नाव तर बदलतच कारण कंपनी बदलते. रंग वेगळा असू शकतो, चव वेगळी असू शकते, आकार वेगळे असू शकतात, पण त्यातला जो मुख्य औषधाचा घटक असतो त्या दोन्हीमध्ये सेमच असतो, सारखाच असतो. त्यामुळे त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला तेवढाच मिळतो. जेवढा तुम्ही ब्रँडेड औषध घेता तेवढाच तुम्हाला जनरिक मध्ये सुद्धा मिळतो. जनरिक औषध घेतल्यावरती खरोखरच रिझल्ट मिळतो का? हो, नक्कीच मिळतो. तर तुम्ही यांना विचारू शकता, हे आमचे नेहमीचे कस्टमर आहेत, हे आपल्या आईचे औषध 2 वर्ष सलग माझ्याकडून घेतात आणि आजही ते सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. हो सर, म्हणजे ऍक्च्युली कसं माहिती आहे त्या गोळ्यांवरती म्हणजे त्याचा रिझल्ट 100% मिळतोय, कारण मी जरी 2 वर्ष झाले मी तो ते गोळ्या घेतोय आणि त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे आणि सर्वसामान्य माणसांना तो परवडणार आहे. कारण आता नॉर्मली आपण जर ब्रँडेड औषध आपण जर घ्यायला गेलो तर त्याची किंमत जास्त असते, बरोबर ना? हे तुम्हाला कमी किमतीने तुम्हाला जास्त असते, तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो आणि आपल्या आपल्यासारख्या माणसांना म्हणजे सर्वसामान्य लोकांच्या किसाला परवडणारी अशी औषधं आहे. आणि जे नॉर्मली बघितलं आपण तर ब्रँडेड औषधीची किंमत जास्त असते आणि आपल्याला ही कमी किमतीमध्ये मिळतात आणि आपल्याला परवडतात, त्यामुळे हक्काने सर्वसामान्य लोकांनी व इतर लोकांनी जी औषधे घ्यावी. आजपासून ब्रँडेड औषधे नाही तर जेनेरिक औषधेच घेणार. जेनेरिक औषधांचा पर्याय हा रुग्णांचा हक्क आहे. औषधे तीच खरी जी असतात परवडणारी. जनारोग्यम जेनेरिक औषधे यापेक्षा अधिक योग्य काही नाही. जेनेरिक मेडिसिन्स हा सर्वसामान्यांचा आधार फक्त आणि फक्त शिवम जनारोग्यम जेनेरिक मेडिकलमध्येच. पत्ता: पमात सिटी सेंटर, लक्ष्मी थिएटर समोर, आचरा रोड, कलमठ, कणकवली.